मातोश्री ठीक आहात ना? आम्ही कधीचे दार धरून बसलो होतो, थकलो अगदी, घाबरून गेलो होतो आम्ही. म्हटला या आधी असं कधीच झालं नाही आणि आज हे. फक्त आमचा जीव भांड्यात पडला. सकाळपासून काही खाल्लंही नाही तुम्ही. परंतु आम्हाला भूक नाहीये. जेवणाचा थाळा घेऊन जा. बाळराजांना भूक लागली असेल, त्यांना खाऊ घालावं. मातोश्री. शंभूराजे. मातोश्री बोलणं नंतर, आधी जेवून घ्या. नाही, या पवित्र रायगडावरचा अन्नाचा घास खाण्याच्या काबिल नाही आम्ही. मातोश्री काय बोलतात आपण? आमच्या हातून जे घडू नये ते घडलं. याचा फार पश्चाताप होतोय आम्हाला. मातोश्री कशाला पश्चाताप करता आहात? जे घडून गेलं त्याचा विचार करण्यापेक्षा ते समोर आहे त्याचा विचार करा ना. तरी अशा सगळ्या गोष्टी घडल्यात ज्या अपराध आहे. तुम्ही आम्हाला एका शब्दानं काही बोलला नाही. आराज काही बोलले नाही. डाक्टरबाई साहेब काही बोलले नाहीत. सुनबाईंनी नाक मुरडलं नाही. सगळ्यांना आमची काळजी. आम्ही अन्न त्याग केला. आम्ही काही खाल्लं नाही म्हणून. जो काही थोडा बहुत राग होता तो तिथेच ठेवून सगळे आमच्यासाठी धावून आले. आम्ही या सगळ्यावर पाणी पिरवलं. मातोश्री ऐका ना, हा सगळा त्यांच्या मनाचा मोठेपणा. आमचा आप ठेवला. कोणी कसूर केली नाही. जगदेश्वरा काय कसे काय आम्ही या जंजाळात अडकलो. मोठा शर्मिंदेपणा आलाय आम्हाला. आम्ही चुकलो. क्षमा असावी. मातोश्री आधी आम्ही तुम्हाला सांगितलं, आज पुन्हा सांगतो. आई कधीच चुकत नाही. तिनं माफी मागायची नसते. शंभूराजे. मातोश्री तुम्ही स्वतःला कोंडून घेण्या इतकं, अन्न त्याग करण्या इतकं काहीच घडलेलं नाही. मातोश्री तुम्ही निर्धास्त असा. शंभूराजे तुम्ही फार मोठे आहात. फार मोठे मनाचे आहात तुम्ही. महान आहात. मातोश्री आऊसाहेबांनी आम्हाला एकच गोष्ट सांगितली हो, जोपर्यंत घरातली आणि गावातली भाऊबंदकी संपणार नाही तोपर्यंत आपल्या पवित्र देशाला लागलेलं परकीय आक्रमणांचं ग्रहण संपणार नाही. तेवढाच विचार आमच्या मनात आहे आणि त्यासाठी खूप मोठा पल्ला गाठायचा. त्याच्या पुढे या सगळ्या गोष्टी खूप सामान्य आहेत. आम्हाला समजून घ्या. आम्ही फार शर्मिंद आहोत. मातोश्री बघितलत ना, आपण एवढ्या झट्या घेत राहिलो, एवढ्या मिनत वाऱ्या केल्या, पण थोरल्या मातोश्रींनी काही दरवाजा उघडला नाही.
अहो त्यांनी बाळराजेंचे ते ऐकले नाही तर पण युवराज आले ते दरवाजा उघडा म्हणाले की लगेच त्यांनी दरवाजा उघडला. काही झालं तरी थोरल्या बाईंची माया आहे शंभूराजांना. हो ना बघितलं ना आपण एवढं बोलायचं म्हणत होतो पण त्यांना त्यांचं मन मोकळं करायचं होतं ते दादासाहेबांजवळच. ती दोन्ही माय लेकर एकमेकांना मिळालेली लहानपणापासून बघत आलो आम्ही त्यांना. शंभूराजे कुठेही गेले तरी शेवटी थोरल्या महाली जाणारच करमणारच नाही त्यांना. खरं आहे तुमचे मातोश्री दोघ माय लेकर बसलेत खरे पण काय गोत चाललं असेल हो. काय चालणार आणि सुनबाई गुज कसलंही असलं तरी छत्रपतींचा विचार पुढे घेऊन जाणारच असणार आम्हालाही तेच वाटतंय. मातोश्री जेवतील ना. बत्ताशीबाई युवराज जेवायला लावतीलच त्यांना. आम्हाला तर वाटतंय भरवतील सुद्धा. परमेश्वरा एवढं चांगलं घर पावलो पावली आम्हाला आऊ साहेबांचे विचार आठवतात. या घराने लाखोंचे संसार स्थिर केले माणसात माणूस आणि घरात घर आणलाय. अशा या घरात कोणाच्या मनात कसली अडी राहायला नको. हो ना मग आपल्या मनातही तिसरेच विचार सुरू होतात आणि मुला लेकरांवर याचा परिणाम होतो. म्हणूनच आम्हाला असं वाटतं जे झालं ते चांगलंच झालं. थोरल्या बाईसाहेबांना कळून चुकलंय आता फक्त त्यांनी या मोहमायेत गुरफटायला नको. हो ना आपल्यामुळं कर्तबगार माणसांचं लक्ष विचलित होऊ नये ही खबरदारी आपण सगळ्यांनीच घ्यायला हवी. बत्ताशीबाई तुम्ही जरा जाऊन कानोसा घेऊन येता का. ठीक आहे येतो आम्ही. कुणी खोडसाळपणा केला या हे समजा वाव मिळणासा झाला या. खोडसाळपणा खोडसाळपणा नाही तर काय. व ऐन दक्षिण मोहिमेच्या धामधुमीत वाटणीच एक घुसपट काढलं म्हणजे दुसरं काय म्हणणार. पण आंबेराव वाटणी हा विषय घरातील होता त्यात बाहेरचा माणूस कशाला खोडसाळपणा करेल. हो केलाय तर हमकाच केलाय. हो आंबीरराव गणिम कुठे वार करताय कुठे. अव आंबीररावानं अजून वार केलायच कुठ. नाहीतर दोन भकलत दिसली असते तुम्हाला. हो हो आंबीरराव एवढ्या हातगाईवर येऊ नका. वाटणी हा विषय महाराजांचा आणि महाराणी साहेबांचा होता आणि आता तो मिटलाही. मिटला आई भवानीची कृपा. पर एक सांगतो त्या स्वराज्याच्या महाराणी असतील पर आधी आमची बहीण आहेत. आम्ही चांगलं ओळखतो त्यासनी. अरे वाटणी पावतर त्यांचा हक पोचणारच नाही हा विचार त्यांच्या मनातला नाही. पण हंबीरराव त्यांनीच हा विषय महाराजांपुढे काढला ना. काढला की विषय काढला पर माझा होरा असा आहे का त्याचं मूळ दुसरीकडे. महाराज या राणी साहेब बोल. क्षमा असावी महाराज. राणी साहेब आम्ही कोण तुम्हाला क्षमा करणार आणि का करावी तुम्हाला क्षमा. या स्वराज्याचे धनी आम्ही एकटे नाही हो महाराज. या सगळ्या गोष्टींचा विचार बाण सुटण्या अगोदर करायला हवा होता.
कारण एकदा सुटलेला बाण आणि ओठातून निघालेला शब्द पुन्हा माघारी घेता येत नाही। महाराज रणेसाहेब, तुम्ही एकदा काय अनेक वेळा क्षमा मागाल, पण त्या मनावर उठलेले ओरखडे पुसण्याची क्षमता नसते। आमचं चुकलं महाराज। खरं तर काही गोष्टी तुम्हाला कळायला हव्या। पेटत्या मशालीवर झेप घेणाऱ्या पतंगासारखे स्वतःचेच पंख जाळून घ्यायला निघालात का? राखत नाही तुम्ही तुमच्या थोरलेपणाचा? आणि मुळात आम्हाला एक गोष्ट कळत नाही, त्या वाटणीचं खूळ तुमच्या मनात आलंच कुठून? रणेसाहेब, ही वाटणी करण्यासाठी हा काय घरातला खण आहे का शेतातला फण आहे? आम्हाला जर या वाटण्यांमध्येच अडकायचं असतं ना, तर आम्ही देखील एक सामान्य व्यक्ती झालो असतो, एखादा शेतकरी। मुलं मोठी झाली की शेताच्या वाटण्या करून टाकायच्या, मध्ये अशी दोरी धरून उभं राहायचं, हा भाग तुझा हा भाग माझा झाला। मग कशाला एवढा स्वराज्याचा संघर्ष उभा केला असता आम्ही? खरंच काय घडून गेलं आमच्या हातून? राणीसाहेब, या असल्या गोष्टींमध्ये गुरफटू नका। एक लक्षात ठेवा, लोक नेहमी पाहुण्यांच्या काठीनं साप मारतात, त्यामुळे आपण सतर्क करायचं, नेहमी सावध असायचं। सोहरा राणीसाहेब, जे आहे ते जोडा, ओढू नका। जी महाराज। आपल्या घरात कधीच वाटणी झाली नाही असं नाही, आपल्या घरातही वाटणी झाली एकदा आणि फक्त एकदाच, पण ती संपत्तीची धन दौलतीची नव्हती, ती वाटणी होती दोन भावांची। आम्हा दोन भावांना आमच्या जन्मदात्या आई बापानं वाटून घेतला, थोरला बापाकडे आणि आम्ही धाकटे आऊसाहेबांकडे। खूप लहान होतो आम्ही, आम्हाला कळत नव्हतं तेव्हा। महाराज, महाराज आपण थोर आहात, क्षमा करावी आम्हाला। राणीसाहेब, आम्ही तुम्हाला त्याच दिवशी क्षमा केली होती, पण एक याद राखा, सिंहासनाभोवती नेहमीच चतुर लबाड महत्वाकांक्षी लोक असतात, ते तुमचा बुद्धिभेद करायचा प्रयत्न करतात, पण आपण बुद्धिभेद होऊन द्यायचा नाही। त्यांच्या महत्वाकांक्षा त्या तुमच्या मार्फत तुमच्या माध्यमातून पूर्ण करायचा प्रयत्न करतील, तुमच्याशी खोटंही बोलतील, बुद्धिभेद करतील, पण तुम्ही बुद्धिभेद होऊन द्यायचा नाही, हे नेहमी जाणून असा। महाराज, पुन्हा आमच्या हातून असं काही घडणार नाही। धुडकावून लावत अशा गोष्टी, आणि तरीही जवळ आल्याच तर तलवारीनं छाटून काढा। एकदा दहशत घातली ना की असल्या गोष्टी पुन्हा आपल्या वाऱ्याला देखील थांबत नाहीत। या सगळ्या गोष्टींची उकल आम्हाला आता होऊ लागली। वाटणी झाली अशी खबर जर रयतेत पसरली असती तर काय म्हणाले असते लोक? एकी करणाऱ्याच्या घरातच बेकी झाली, आमचा आप तो काय राहिला असता? म्हणून म्हणतो आहोत सोयरा राणीसाहेब, यापुढे नेहमी संयमन वागा आणि आऊसाहेबांच्या विचारांची कास सोडू नका, आणि जे सोडा म्हणतील त्यांची गय करू नका। आम्ही आता आशांची गय करणारच नाही। अनाजी पंत कुठे? अनाजी पंत जगदीश्वराच्या मंदिरात गेलेत। इतर वेळी आमच्याशी बोलायला फुरसत मिळत नाही म्हणून तक्रार करता, आणि आता समोर आहोत तर तुम्ही गप्प काय बोलावं? आम्हाला काही शब्दच सुचत नाही। रायगडावर एवढी तटबंदी आहे पण तरीही ओलांडून गेले, पण एका गोष्टीचा अभिमान वाटला, तुमच्या प्रत्येक शब्दाचा। येसू अहो, आबासाहेबांना कमीपणा येईल असं आपण कधी वागू का? नाही। आणि त्यानंतर सगळ्या गोष्टी समजल्यास की? मग हे सगळं समजल्यावर वाईट वाटलं?
हो, वाईट वाटलं। आराध झाला? एक स्त्री म्हणून नाराज झालो, पण छत्रपतींची सून म्हणून नाराज होण्याचा अधिकार आम्हाला नाही। दुःखही वाटलं, पण छत्रपतींची सून म्हणून दुःखही करता येत नाही। युवराज, इथे गडावर राहत असताना डोळ्यात आलेले अश्रू पापणीलाही कळू न देण्याची कसरत करावी लागते, कारण घराचा आब राखायचा असतो, वडीलधाऱ्यांचा मान ठेवायचा असतो, आणि म्हणून वैयक्तिक सुखदुःखाला महत्व देता येत नाही। खरंच वाटणी मागितली, नवऱ्यास त्रास झाला, थोरल्या मातोश्रींचा यात सहभाग आहे या गोष्टी घोकत बसायचं, त्यास त्या शिळ्या कढीला आधण आणत बसायचं तर त्याचा फायदा काय? आणि यामुळे दुरावे निर्माण होतात। अशामुळे दुरावा निर्माण होतो खरा, पण युवराज, असं छत्रपतींच्या घरात होणं योग्य आहे की नाही? युवराजनी, अहो घर छत्रपतींचं असलं तरी घरात माणसंच राहतात ना। तरीही उणी धुणी काढत बसू नये। आपल्या आबासाहेबांनी वाह्यात वागणाऱ्यांचे हात पाय तोडले, तसंच आपणही घरातल्या स्वार्थ मत्सरांचे हात पाय तोडायचे। युवराज, मान अपमान सदैव घोडखिंड चढत असतो, आपण तिथं संस्कारांचा बाजीप्रभू उभा करायचा, मग बघा मानापानाचा एकही गनिम तिथे उभा राहू शकणार नाही। युवराज, घरातल्या स्त्रीनच घर बांधून ठेवायचं असत। वा, हा तर आऊसाहेबांचा संस्कार। हा संस्कार लक्षात ठेवूनच आपण पुढे गेलं पाहिजे, तरच आबासाहेबांचा विचार आकाशातले चंद्र तारे असेपर्यंत नांदे। येसू, आबासाहेबांनी आऊसाहेबांची शिक्के कट्यार तुम्हाला का दिली ते आज आम्हाला समजलं। आज आपण आमच्या बद्दल बोलू नये, आज स्तुतीचे मालक तुम्ही आहात। येसू, महाराणी साहेब, एकीकडे विष प्राशन करून सगळ्या जगाचं कल्याण करणाऱ्या जगदीश्वराची आराधना करता, आणि दुसरीकडे शिवरायांच्या घरात तुहीच विष पेरता। आमच्या मनात हे वाटणीचं विष भिनवलं कशासाठी? आमची नामुष्की झाली, नाचक्की झाली, महाराजांच्या नजरेतून पडलो आम्ही। आमच्या सोन्यासारख्या लेकराबद्दल मनात नाही ते विचार आले, आमच्या विचारांची दिशाभूल केली, आमचा आप घालवायचा मार्ग दाखवला। किळस किळस वाटली आमची। आम्हाला नको असा विचार करू, एक बाण वाया गेला म्हणून काय भात्याने घाबरायचं नसतं? या पुढे ही असली भाषा बंद। अहो, पण बाळराजांचे भविष्य। खामोश। त्याची काळजी महाराजांना, त्याचा विचार तुम्ही करू नये, आणि यापुढे आम्हाला काही सांगू अगर शिकवू नका, अन्यथा सुन्नीस पदाचा मुलाहिजा ठेवला जाणार नाही हे लक्षात असू द्या।
जगदीश्वरा पाहतोयस ना बाबा, ज्याचं करावं भलं असो, आज विष उतरलंय असं जरी त्यांना वाटत असलं, पण पुन्हा उफाळून आलं वर की अनाजिकडेच धाव घेणार त्या।